नमस्कार मित्रांनो, राजकमल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा कार्यक्रम आपल्याला दुर्गा विसर्जनाचा कार्यक्रम आहे। आज 26 तारखेचा कार्यक्रम आहे। आज हा आपल्याला जळगाव साईडला आहे, आडावत शहरामध्ये। तर आपले सगळे आपल्याला आता ऑफिस जवळ जायचे आहे आणि तिकडून आपले कलाकार मंडळी घ्यायचे, काही कलाकार इकडे आलेले इकडच्या साईडचे, काही तिकडे ऑफिस जवळ काही राधाई मंगल कार्यालयाकडे उभे आहे। तर चला मित्रांनो बघू आता आपण आता कोण कोण आलेलं आहे, काय आणि कसा कार्यक्रम होतो ते आपण ब्लॉगच्या माध्यमातून बघू। आपले ड्रायव्हर जीवन भाऊ पण आलेले आहेत, आज काय किरण भाऊ आलेला नाही आहे। आता आपलं जळगाव साईडकडे निघायचंय। विशाल पण आलेला आहे, आमची झोपच झालेली आहे। आणि आपला सचिन पण आलेला आहे, बडी वाज त्याला थंडी वाजत आहे। आणि लक्या एकामधला लक्या आलेला आहे, एका तिकडे आणि भोपन आलेले आहे। चला मित्रांनो आपण राधा मंगल कार्यालयाकडे आलेलो आहे। आपले कलाकार काल कामात होते, तर सगळे हजर आहे आपल्याले कलाकार, सगळे कलाकार येऊन लागलेले आपल्याले। आता एक 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 जण गाडीमध्ये बसत आहे। गाडो प्रेम चालू आहे, टोटल गोधड्या इकडे घेऊन आलेला आहे तो। चला मित्रांनो आपली गाडी आडावतच्या दिशेने निघालेली आहे। चला मित्रांनो आपली गाडी आडावतच्या दिशेने निघालेली आहे। आज लवकर पोहोचायचं आडावतला, कारण आडावतला ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्यामुळं लवकर निवडणुका चालू होणार आहेत, त्याच्यामुळं थोडं लवकर निघावं लागलेलं आहे। आता 8 वाजलेले आहेत आपले, बघू चला आता कुठं काही कलाकार आहेत ते घ्यायचे।
मित्रांनो, इथं अवधान फाट्यावर आपण कलाकार मंडळी सर्व नाश्तापाणी करणार आहेत. मग त्याच्यानंतर मग आमळ चोपडास या मार्गावरनं आपल्याला आडावत शहरात जायचं आहे. उत्कृष्ट पद्धतीने गरमागरम पावडे समोसे वगैरे सर्व कलाकार मंडळी ताव मारत आहेत. तुमचं उत्कृष्ट नाश्ता आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आमच्या सगळ्या कलाकारांचा नाश्ता झालेला आहे. आता गाडी धुवाया म्हणून आता आडावतच्या दिशेने निघत आहे. सर्व कलाकारांचा नाश्ता वगैरे होऊन गेला, आता काही टेन्शन नाही. आडावतमध्ये आपल्याबरोबर सुरू गाण्याचा स्वर साई स्वर ऑडिओ बँड पण आहे मित्रांनो. तर आता आपल्याला इथं थोडंसं आडावतपासून 2 किलोमीटर अंतरावर आपली गाडी आहे. तर कलाकार काही कलाकार नाश्ता वगैरे करत आहेत. त्याच्यानंतर दोन्ही बँड बरोबरच आडावतमध्ये जाणार आहेत सर्वांसाठी. साबुदाण्याची खिचडी आहे. बरेच बँड आडावतच्या दिशेने येते मित्रांनो. आज खूपच मजा येणार आहे. सर्व बँड आपल्याला बघायला मिळतील. मित्रांनो, झाला आपण आडावत मध्ये पोहोचलो. आता थोडस जेवण वगैरे करून घेतो, मग बाकी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. शर्पी वगैरे लावणं वगैरे, त्याच्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. मंडळाने चांगली व्यवस्था केलेली आहे. डाळ भट्टी वांग्याचं भरीत एकदम उत्कृष्ट व्यवस्था आहे मंडळाचं परिवाराकडनं. धन्यवाद. आडावत गावात पोचलेलो मित्रांनो. आता मंडळाकडे जिथं व्यवस्था आहे तिथं जायचं आहे. तिथून मिरवणुकीला सुरुवात होईल. बघत राहा मित्रांनो. नाही ठेवून असे ना, तेच ठेवून असे. आता येता येता आपले काय म्हणे म्हणे जास्त खाय घ्या फुकात नाही. मग
मंडळाचे कार्यकर्त्यांकडून बँडगाडीची सजाव चालू आहे। दया सागर मंडळाचे कार्यकर्ते खूप उत्सुक आहेत मित्रांनो।
Thank you.
Thank you.
Oh,
मित्रांनो, आळावतमधल्या मिरवणुकीचा कार्यक्रम संपलेला आहे. आपला सेटअप कारागिराने आवडायला घेतलेला आहे. मस्त कार्यक्रम झाला. कोणत्याही प्रकारचा जास्त त्रास वगैरे नाही. एकदम मस्त मिरवणूक पास झाली. सर्व खानदेशी हिंदी सर्व मिक्स गाणे चालले मित्रांनो. आणि दुर्गा मातेची मिरवणूक एकदम मस्त. इथं जवळजवळ 20-25 बँड होते. काही आपल्या कसमध्ये परिसरातले होते, काही इकडले प्रॉपर होते. सगळे बँड चांगले वाजले. बघू मित्रांनो, आता सगळं आमचं सेटअप व्हावं लागल्यावर जेवण वगैरे इकडे सोय जेवणाची. मग जेवण वगैरे झाल्यावर मग आम्ही आता डायरेक्ट सडायच्या दिशेने झालो. आता पुढचे प्रोग्राम डायरेक्ट दिवाळीनंतर. मित्रांनो, चला मित्रांनो बघत राहा राजकमल लोक. बाय, सी यू. आमच्या कलाकार मंडळांचे जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट केली. त्याबद्दल मंडळाचे राजकमल ब्रास बँड छटाना कलाकार परिवारातर्फे धन्यवाद.